नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड जरूर खावे. अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऑक्सिड असते, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. अक्रोड हे लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलिनियम यासारख्या पोषक तत्वांचे भंडार आहेत. मित्रांनो, अक्रोड बहुतेक लोक न भिजवता खातात. आज आम्ही तुम्हाला अक्रोड खाण्याच्या योग्य पद्धती आणि योग्य प्रमाण सांगणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला कळेल अक्रोड खाण्याचे फायदे काय, एका दिवसात किती अक्रोड खावेत. मित्रांनो, दररोज 2 ते 3 अक्रोड खाणे आवश्यक आहे. मात्र जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. नेमकं अक्रोड कसं खावे? तर मित्रांनो, हिवाळ्यात हवे असल्यास अक्रोड न भिजवता खाऊ शकतात, पण उन्हाळ्यात अक्रोड भिजवल्यानंतरच खावे. अक्रोड रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी खा. अशा प्रकारे अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला फायदे होतील. मित्रांनो, अक्रोड खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर रक्तदाबाच्या रुग्णांनी अक्रोड जरूर खावे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते. मन शांत करण्यासाठी अक्रोड खावे. जे लोक रोज अक्रोड खातात त्यांची मेंदूची शक्ती वाढते. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण बनवते. अक्रोड हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऑक्सिड आणि अँटीऑक्सिडेंट असतात, जे हृदयाला आजारापासून दूर ठेवतात. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलसोबत रहा. माहिती आवडल्यास कळवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय किसान.